जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महिला सक्षमीकरणात पुरुषांचा सहभाग या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मध्ये महिला सक्षमीकरणात पुरुषांचा सहभाग या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्राचं उद्घाटन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष भाषणात डॉक्टर भापकर म्हणाले की स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करत आहे. त्यासाठी तिच्या अंतर्मनातून येणारा आत्मविश्वास आणि धाडस हे तिला पाठबळ देत आहे. यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर, साधना सावरकर, सरिता सुत्रावे, उपायुक्त विजयकुमार फड, पुरातत्व विभागाचे शिवकांत वाजपेयी आदींची उपस्थिती होती. आजच्या जो कार्यक्रम आहे त्याचा खरं तर गावात हा वेगळा आहे. मला एक छोट्याशे लाईन्स मी म्हणून दाखवते. मी एक स्त्री आहे याचा मला सारखा अभिमान आहे. मी एक स्त्री आहे याचा मला एक सारखा अभिमान आहे. पुरुष माझा सहकारी आहे. आम्ही दोघेही समान आहोत. हे जग त्याचे एकट्याचे, हे जग त्याचे एकट्याचे, ना हे जग माझ्या एकटीचे, ना हे जग माझ्या एकटीचे, हे जग आम्हा दोघांचे आहे. ते सुंदर, ते सुंदर आणि सुखी ठेवून ते पुढच्या पिढीच्या हाती आम्हाला द्यायचे आहे.